बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तर अटकेच्या भीतीने भूमिगत असलेले अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने खारोडे व खताळ यांना जामीन मंजूर केला तर पाटील यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. घुग्गुस येथील गोदावरी बिअर बार व रेस्टॉरंटचे संचालकांनी बिअर शॉपी परवान्यासाठी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या निर्देशानुसार 1 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर मंगळवार 7 मे रोजी सापळा रचून खारोडे व खताळ या दोघांना 1 लाखाची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यानंतर प्रतिबंधक विभागाने या दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोघांची 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत परवानगी केली. दोन्ही अधिकारी 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने व त्यानंतर पुन्हा 3 दिवस कारागृहात राहिल्याने उत्पादन शुल्क विभागाने खारोडे व खताळ या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच 7 मे पासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.